प्रादुर्भाव पाहता चाकण नगर परिषदेकडून माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत नागरिकांची कोरोना टेस्ट घरोघरी जाऊन करण्यात आली आहे. मागच्या आठवड्यात केलेल्या सर्वे मध्ये चाकण नगर परिषद हद्दीतील 45 रुग्ण हे संशयित आढळले होते. त्यापैकी 10 रुग्णांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्व रुग्ण महाळुंगे येथे कोविड सेंटर मध्ये ठेवण्यात आले आहेत. वाढता कोरोना रुग्णांचा आकडा लक्षात घेता येत्या 15 ऑक्टोबर पासून पुन्हा चाकण नगर परिषदेकडून माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत पुन्हा सर्वे होणार असल्याची माहिती चाकण नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नानासाहेब कामठे यांनी दिली. चाकण नगर परिषदेमार्फत माझे कुटुंब माझी जबाबदारी या शासनाच्या मोहिमेच्या अंतर्गत 143 टीमच्या सहाय्याने संपूर्ण चाकण शहराचा सर्वे मागील आठवड्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि यानुसार शहरामध्ये 42 व्यक्ती आपल्याला संशयित रुग्ण म्हणून आढळले होते. या 42 कुटुंबातील 42 व्यक्तींपैकी 10 व्यक्तींची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे आणि सदरचे व्यक्ती CCC माळुंगे येथे उपचार घेत आहे. नगरपरिषदेच्या या मोहिमेच्या माध्यमातून शहरातील संशयित रुग्ण आपल्याला मिळाल्यामुळे निश्चितच भविष्यात वाढणारा रुग्णांचा आकडा आपल्याला आटोक्यात आणण्यासाठी याची मदत होणार आहे. नगर परिषदेमार्फत ही मोहीम 15 ऑक्टोबरच्या नंतर पुन्हा करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व नागरिकांनी नगर परिषदेच्या सर्वेक्षणच्या टीमला सहाय्य करायचं आहे. तसेच या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण विना मास्क कुठेही सार्वजनिक ठिकाणी फिरू नये. तसेच सार्वजनिक ठिकाणी आपण सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं, वारंवार सॅनिटायझरचा वापर करावा आणि आपलं आरोग्य आणि या शहराचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार चाकण नगर परिषदेकडून नागरिकांना कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी, चेहऱ्यावर कायम मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे असे आवाहन चाकण पालिका प्रशासनाकडून करण्यात आले. याचे पालन न केल्यास चाकण नगर परिषदेकडून नियुक्त केलेले कर्मचारी आणि चाकण पोलीस स्टेशन संयुक्त विद्यमाने कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. न्यूज 15 मराठीसाठी विश्वनाथ केसवड, चाकण, पुणे.